विद्यार्थी मित्रांनो, बालसभा या पाठाचा अभ्यास करूयात. प्रथम पाठाचा परिचय पाहूयात. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले व यशस्वीरित्या बालसभा पार पाडली. त्याचा वृत्तांत या पाठात दिला आहे. तसेच बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमाची विविधता यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी हा पाठ अभ्यासणे गरजेचे आहे. आपण पाठाला सुरुवात करूयात. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली, त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. कार्यक्रमाची सुरुवात नीता ही विद्यार्थिनी करते. ती काय म्हणते पाहूयात. महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. स्थानापन्न होणे म्हणजे खुर्चीवर बसणे. नियोजन करणे म्हणजे कार्यक्रमाची योजना आखणे. वतीने म्हणजे तर्फे. मुलांनो, नीता कार्यक्रम कोण तयार करत आहे, कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे, मुलंच अध्यक्ष आहेत, या सर्वांविषयी माहिती सांगत आहे. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. पुष्पहार अर्पण करणे म्हणजे फुलांचा हार सन्मानाने देणे. त्यानंतर तन्वी कार्यक्रमाची सूत्र हातात घेते. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. सूत्रसंचालन करणे म्हणजे कार्यक्रमाचे सूत्र हाती घेणे. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत माहिती ऐकूयात. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. या बालसभेमध्ये जरी इयत्ता 6वीची मुलं असली तरी 5वीच्या विद्यार्थ्यांचाही आपल्याला सहभाग दिसतो. अनवर आता बोलत आहे. सन्माननीय व्यासपीठ. सन्माननीय म्हणजे आदरणीय. व्यासपीठ म्हणजे व्यासपीठावर आसनस्थ झालेले सर्व पदाधिकारी आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले. अतोनात म्हणजे खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात. पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. डगमगले नाहीत म्हणजे घाबरले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. शिक्षणाचे दरवाजे खुले झाले म्हणजे प्रवेश मिळाला आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. हातभार लावणे म्हणजे मदत करणे. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद. अभिवादन करणे म्हणजे वंदन करणे. तन्वी यानंतर काय म्हणतेय पाहूयात. धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. आता निलोफर आपले विचार मांडत आहे. आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. अनवर महात्मा फुले यांच्याविषयी बोलला आणि आता निलोफर डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी माहिती सांगत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी
व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. व्यासंगी म्हणजे अभ्यासू, आस्था असणे म्हणजे कळकळ असणे, आवड असणे. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे, अपार कष्ट करणे म्हणजे खूप खूप कष्ट करणे, मेहनत घेणे. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. विचारांचा पगडा असणे म्हणजे विचारांचा प्रभाव असणे. बारीक लक्ष असणे म्हणजे नीट बारकाईने निहाळणे. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. आपल्याला वाटेल की एखादा मुलगा कोणीतरी त्यांचा मित्र असेल, मात्र आंबेडकरांचे मित्र म्हणजे पुस्तकच होते. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय लागली. मनन चिंतन म्हणजे विचार करणे. वाचलेल्या गोष्टींवर विचार करत ते बसायचे. सवय जडणे म्हणजे सवय लागणे. कुशाग्र बुद्धिमत्ता, कुशाग्र म्हणजे कुशल, तरबेज, उत्तुंग ज्ञान, उत्तुंग म्हणजे अफाट, व अखंड वाचन, अखंड म्हणजे सतत. बघा हा मुलांनो, अतिशय तरबेज बुद्धी, अफाट ज्ञान आणि सतत वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार केले आणि तेव्हापासून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. कर्तृत्ववान म्हणजे कर्तबगार. यानंतर तन्वी बोलते, धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलावत आहे. तन्वी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे आणि अतिशय सुंदर आखीव रेखीव तिने नियोजन केलेलं आपल्याला इथे पाहायला मिळते. आता गुरुप्रीत बोलू लागते. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मुलांनो, सत्यशोधक समाज हा महात्मा फुले यांनी स्थापलेली एक संस्था होती. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. विधवा म्हणजे ज्या स्त्रीचा नवरा जिवंत नसतो अशा स्त्रीला विधवा असं म्हटलं जातं. अनेक अनाथालयेसुद्धा त्यांनी काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र ते झटले. मुलांनो, महात्मा फुले यांनी विधवांच्या विवाहांना प्रोत्साहन दिलं. पूर्वी खूप लहान वयात मुलींचं लग्न व्हायचं आणि तेही अतिशय वयस्कर अशा माणसाशी, अर्थात तो त्या स्त्रीचा नवरा लवकर मृत्यू पावत असे आणि त्या मुलीसमोर उभं आयुष्य पडलेलं असायचं आणि मग त्या स्त्रियांचं पुन्हा लग्न व्हावं, त्यांचं भविष्य बदलावं यासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. अहोरात्र म्हणजे दिवसरात्र, तळमळ म्हणजे आस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दोन्ही कॉलेजेस स्थापन केलेली आहेत. मिलिंद कॉलेज हे औरंगाबाद येथे आहे, तर सिद्धार्थ कॉलेज हे मुंबईमध्ये आहे. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सुद्धा सोय केली. फक्त त्यांनी कॉलेज स्थापले एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहसुद्धा तयार केली, जेणेकरून विद्यार्थी तिथे राहतील आणि शिक्षण घेतील. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. संदेश देणे म्हणजे शिकवण देणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय मोलाचा, महत्त्वाचा असा संदेश दिला. ते म्हणतात की पुस्तकांसारखा आपला दुसरा मित्र नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत.
दीपस्तंभ म्हणजे सागरातील किंवा आकाशातील वाहनांना दिशा दाखवणारा प्रकाशी खांब असतो. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी आपल्याला जीवनाची दिशा दाखवलेली आहे, समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून हे दोन दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो. मनपूर्वक म्हणजे अगदी मनापासून. जय हिंद. यानंतर तन्वी पुढची सूत्रे हातात घेते. ती म्हणते, धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. कुणाल अध्यक्ष आहे, त्यामुळे कुणाल आता बोलू लागतो. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद देणे म्हणजे आभार मानणे. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची, विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मुलांनो, कवी विंदा करंदीकर यांची ही कविता आहे. कवी विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी होते. त्यांचे संपूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर असे होते. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया. त्याग म्हणजे समर्पण, प्रेरित होणे म्हणजे प्रेरणा घेणे. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे म्हणजे शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करणे. संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे. आपण या दोघांच्याही कार्याने, त्यांनी केलेल्या त्यागाने, त्यांनी केलेल्या समाजाच्या सेवेने सर्वजण प्रेरित होऊयात आणि त्यांनी पोहोचवलेली शिक्षणाची गंगा आणखी पुढे नेऊयात. त्या शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करूयात. हा आज आपण इथे संकल्प करूयात, निश्चय करूयात व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूयात. शालाबाह्य म्हणजे शाळेपासून बाहेर राहणे, थोडक्यात शिक्षणापासून वंचित राहणे. बरीचशी मुलं लहान वयापासूनच काम करतात आणि ते शिक्षण घेत नाहीत, तर असा एकही विद्यार्थी राहणार नाही यासाठी प्रयत्न करूयात. असा बहुमोल विचार अगदी हा तुमच्याच वयाचा विद्यार्थी इथे मांडत आहे. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. अभिवादन म्हणजे वंदन. जय हिंद. तो एवढे बोलून थांबतो. यानंतर तन्वी पुढे काय म्हणतीये, धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानायचे असतात आणि त्याचं काम चंदर हा त्यांच्याच वर्गातील एक मुलगा करत आहे. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, वृंद म्हणजे समूह, सर्व शिक्षक उपस्थित होते, त्यामुळे त्याने शिक्षक वृंद हा शब्द वापरलेला आहे. उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्गशिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. मोलाचे म्हणजे महत्त्वाचे. मार्गदर्शन करणे म्हणजे योग्य माहिती देणे. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले. मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. ध्वनी म्हणजे आवाज दूरवर पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था केलेली असते तिला ध्वनी व्यवस्था असे म्हणतात. आणि मंच व्यवस्था म्हणजे कार्यक्रम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणची व्यवस्था. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्ररेखाटन दिसत आहे. चित्ररेखाटन म्हणजे रेषाचित्र. कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा यांनीही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे
बालसभेची वातावरण निर्मिती अतिशय सुरेख झाली आहे। तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो व हा कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो। मुलांनो, हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे संपलेला आहे। त्यानंतर पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली आणि उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले। तुम्हाला उर्मिला माने विद्यार्थिनी आठवत असेल तर पहा, इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये तिने प्रिय बाई म्हणून बाईंना पत्र लिहिलं होतं आणि ही मुलगी शाळा सोडून गेल्यामुळे बाईंना खूप खूप आठवत होती। तसेच वर्गातील तिच्या वर्गमित्रांची सुद्धा आठवण काढत होती। त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली। त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनसुद्धा भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्ससुद्धा तयार केले। मुलांनो, तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेत असाच बालसभेचा एखादा कार्यक्रम आयोजित करा आणि प्रत्यक्ष बालसभा घेऊन त्याचा अनुभव घ्या।